आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। भावपूर्ण श्रद्धांजली। 12वा दिवस कैलासवासी सुमन कृष्णराव बिरंजे उर्फ गावडे टीचर यांना 12व्या दिवसानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली। समस्त बिरंजे, गावडे, काटे, नाईक, सातार्डेकर परिवार आणि मित्रमंडळी, पेळगाव। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सर्वप्रथम स्मार्ट न्यूजच्या वाचक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ओमिक्रॉनमुळे देशात दाटले आर्थिक संकटाचे धुके। कोरोनावरील नव्या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी। शनिवार आणि रविवार दोन दिवस वीकेंड कर्फ्यू लागू राहणार। आरोग्य रक्षणाचे वाण, तिळगुळाची देवाणघेवाण। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 31 जानेवारी पासून। खासगी भाजी मार्केट सरकारने ताब्यात घेण्याची मागणी। सिटीजन काउन्सिलचे शाळा बंद ठेवण्याबाबत निवेदन। हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार। क्वारी ओनर्स असोसिएशन कडून खडीचे दर जाहीर। मटका घेणारे चौघे अटकेत। रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए। आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। ओमिक्रॉन मुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे। गेल्या 2 वर्षापासून भारतात कोरोना ठाण मांडून बसला आहे। कोरोनाच्या पहिल्या लाटेत पहिल्या वर्षी देशाला या विषाणूमुळे मोठा फटका बसला। लाखो जीव गमवावे लागले, मात्र त्याच सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील या संकटाचा वाईट परिणाम झाला। लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळेच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली। मात्र पहिली लाट ओसरल्यानंतर देशाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले। यातून काहीसे यश मिळते न मिळते तोच पुन्हा एकदा ओमिक्रॉनमुळे तेच संकट भारतावर येऊ शकते अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे। पहिल्या लाटेमध्ये बसलेला आर्थिक फटका भरून काढण्याचा भारताचा प्रयत्न डेल्टा व्हेरियंटमुळे अडचणीत आला। त्यानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था काहीशी सावरू लागल्याचं चित्र निर्माण झालेलं असतानाच आता ओमिक्रॉन व्हेरियंट आणि तिसऱ्या लाटेचे संकट भारतासमोर उभे ठाकले आहे। या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या अर्थविषयक अंदाज समितीने या संदर्भात भारताला इशारा दिला आहे। येत्या काळात भारतावर पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचे आर्थिक संकट येऊ शकते असे या समितीने नमूद केले आहे। निर्यातीमधील वृद्धी आणि वाढलेल्या गुंतवणुकीमुळे काहीसा फायदा नक्कीच होईल, पण कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीत आणि कोळशाची टंचाई येत्या काही काळात अर्थव्यवस्थेची गती मंदावू शकतात। त्यामुळे सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आवश्यक ठरणार आहे असं या समितीने नमूद केलं आहे। कोरोनावरील नव्या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी। जगभरात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाहीये, त्यातच ओमायक्रॉनच्या बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे। या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कोरोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे। एली लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिप या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिली आहे। ओल्युमियंट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाची शिफारस केली आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉनचा आता जगभरातील 149 देशांमध्ये प्रसार झाला आहे। अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन वेगाने डेल्टा व्हेरियंटची जागा घेऊ लागला आहे, त्यामुळे अनेक देशांमध्ये येथील सरकारांनी बूस्टर डोस, टेस्टिंग आणि उपचारांमध्ये वाढ केली आहे। याच पार्श्वभूमीवर WHOच्या तज्ज्ञ समितीने लिलीच्या
बॅरिसिटिनिब औषधाला मान्यता दिली आहे. हे औषध कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाच देता येऊ शकेल असे कॉर्टिकोस्टेरॉइड सोबतच हे औषध देता येऊ शकेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती देतानाच आवश्यक त्या नियमावली देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. शनिवार आणि रविवार दोन दिवस वीकेंड कर्फ्यू लागू राहणार. कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉन व्हेरियंट साखळी तोडण्यासाठी संपूर्ण कर्नाटक राज्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस वीकेंड कर्फ्यू लागू केला आहे. तसेच रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. यानुसार शनिवार आणि रविवार दोन दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या वीकेंडमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने, भाज्यांची दुकाने, फळ विक्री केंद्र, रेशन दुकाने, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी यांच्यासह सर्व प्रकारची अन्नधान्य विक्री केंद्र, शेतमालाशी निगडीत खरेदी विक्री केंद्र, पाळीव प्राण्यांचे अन्न विक्री केंद्र खुली राहतील. वैद्यकीय सेवा दुकाने व बाजारपेठा सुरू राहतील. हॉटेलमध्ये केवळ पार्सल सेवा देता येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहांमध्ये बसून जेवण करण्यास परवानगी नाही. भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा सुरू राहणार आहे. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, दूध विक्री व पुरवठा इत्यादी सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा तसेच रिक्षासह सर्व उद्योग व कारखाने सुरू राहणार आहेत. आरोग्य रक्षणाचे वाण, तिळगुळाची देवाणघेवाण. दरवर्षी आपल्या आगळ्या गोडव्याने मने प्रफुल्लित करणारी संक्रांत यावर्षी कोरोनाचे संकट सोबत घेऊन आले आहे. त्यामुळे यावर्षी एकमेकांना तिळगुळ वाटप करून आरोग्य रक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे आरोग्य रक्षणाचे वाण आणि तिळगुळाची देवाणघेवाण असा संगम साधण्यात आला. हिवाळ्याच्या सांगतेपूर्वी निर्माण झालेल्या कडाक्याच्या थंडीमध्ये तिळगुळाने आपापसातील स्नेहाच्या उबदारपणाची भेट सर्वांना लाभली. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे आवाहन करताना आरोग्याची काळजी घ्या असा संदेशही एकमेकांना देण्यात आला. यावेळी बाजारपेठेत फारसे उत्साहाचे वातावरण नसले तरी पारंपरिकता जपण्यासाठी संक्रांतीचा सण साजरा झाला. संक्रांतीच्या निमित्ताने घरोघरी गुळपोळी आणि तिळगुळाची मेजवानी पार पडली. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे नागरिकांनी एकमेकांना भेटणे कमी केले असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यामधून संक्रांतीचे पर्व साजरे झाले. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 31 जानेवारी पासून. नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी पासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे 256वे अधिवेशन 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात 8 एप्रिल पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा 14 मार्च ते 8 एप्रिल पर्यंतचा असणार आहे. याशिवाय 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित संचालनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी जनरल यांना सद्य परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. खासगी भाजी मार्केट सरकारने ताब्यात घेण्याची मागणी. सरकारचे नियंत्रण असलेल्या एपीएमसीमध्ये भाजी मार्केट अस्तित्वात असताना आता नव्याने खासगी भाजी मार्केटला अनुमती देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हे खासगी भाजी मार्केट ताब्यात घ्यावे अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष चन्नप्पा पुजारी यांनी केली आहे. या संदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. एपीएमसी ही सरकारची संस्था आहे. यावर भाजी व्यापारी आणि शेतकरी वर्गाचे प्रतिनिधी नियुक्त आहेत. मात्र अशा वेळी भाजप सरकारने खासगीकरणाचे धोरण राबविले आहे ही बाब चुकीची आहे. त्यामुळे सरकारने हे खासगी भाजी मार्केट त्वरित ताब्यात घेऊन शेतकऱ्यांचे हित साधावे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा हा नवीन प्रकार शेतकरी खपवून घेणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. या चर्चेवेळी राज्य रयत संघटनेचे सदस्य उपस्थित होते. सिटीजन्स काउन्सिलचे शाळा बंद ठेवण्याबाबत निवेदन. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे तरीही सोमवार दिनांक 17 पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असून 31 जानेवारी पर्यंत पहिली ते 9वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवाव्यात अशी मागणी सिटीजन्स काउन्सिलतर्फे गुरुवारी दिनांक 13 रोजी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे बेंगळुरूमधील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. बेळगावात मात्र सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.
पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अद्याप कोरोना प्रतिबंध लस देण्यात आलेली नाही. कित्तूर येथे अनेक विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत. त्यातच मुले शाळेला एकाच रिक्षातून जाणार असून वर्गातही एकत्रच बसणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा बंद ठेवणे हितावह ठरेल. या काळात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी अध्यक्ष सतीश तेंडुलकर, विकास कलगटगी, सेवंतीभाई शाह, ॲडव्होकेट एन आर लातूर, अरुण कुलकर्णी, राहुल पाटील आदी उपस्थित होते. हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार. येत्या दिनांक 17 जानेवारीचा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झालेल्या बैठकीत झाला. यानिमित्त सोमवारी दिनांक 17 रोजी सकाळी 9 वाजता कंगराळी खुर्द मध्ये कोरोनाचे नियम पाळत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. हुतात्मा दिनासंदर्भात चर्चा करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी दिनांक 13 रोजी मराठा मंदिर मध्ये झाली. कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर अध्यक्षस्थानी होते. युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, MG पाटील, माजी महापौर शिवाजी सुंडकर, SL चौगले, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील व्यासपीठावर होते. माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले, मराठी भाषा व प्रांतासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढायचे आहे. आपल्यातील मतभेद आता दूर झाले आहेत. सरकारच्या विरोधात आपण एक आहोत हा संदेश यापूर्वीच पोहोचला आहे. येणाऱ्या APMC तालुका पंचायत जिल्हा पंचायत निवडणुका जिंकून एकीची वज्रमूळ दाखवून देऊयात. तसेच शेतकरी समस्या तसेच अन्य आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे त्यांनी सांगितले. क्वारी ओनर्स असोसिएशन कडून खडीचे दर जाहीर. बांधकाम करणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी बेळगाव जिल्हा क्वारी ओनर्स असोसिएशनने खडीचे योग्य दर जाहीर केले आहेत. बांधकाम करणाऱ्या ग्राहकांना वाळू, विटा, सिमेंट याबरोबरच खडीचा देखील अधिक प्रमाणात वापर होतो. दरम्यान ग्राहकांना योग्य दरात खडी मिळावी याकरिता बेळगाव जिल्हा क्वारी ओनर्स असोसिएशन्सने निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या सोयी खातर असोसिएशनने प्रत्येक ब्रासला योग्य दर ठरवला आहे. शिवाय येथून पुढे ग्राहकांच्या सोयीसाठी 1.25 ब्रास, 2.5 ब्रास खडी न देता 1 ब्रास, 2 ब्रास आणि 3 ब्रास अशी खडी दिली जाणार आहे. असोसिएशनने 20 mm 1 ब्रास खडी 2,600 रुपये, 10 mm 1 ब्रास 2,200 रुपये याप्रमाणे खडीचे दर जाहीर केले आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. मटका घेणारे चौघे अटकेत. मटका घेणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून 4,250 रुपये जप्त केले. खंजर गल्ली येथे गुरुवारी दुपारी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये फिरोज सनवाले, फईम कोतवाल, हारून खाजी व अशोक हंपण्णवर, सर्वजण राहणार खंजीर गल्ली येथे, यांचा समावेश आहे. हे सर्वजण खंजीर गल्लीतील एका जुन्या शेडमध्ये मटका घेत असल्याची माहिती मार्केटचे निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगिरी यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन येथे छापा टाकला असता उपरोक्त चौघेजण सापडले. त्यांच्याकडून रोकड, मटक्याच्या चिठ्ठ्या व अन्य साहित्य जप्त केले. मार्केट पोलिसात नोंद झाली आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही
साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे, तरी देखील ग्रामीण भागातून दुर्लक्ष करण्यात येत आहे। यात्रा उत्सव सार्वजनिक कार्यक्रम उत्साहात सुरू आहे। प्रशासनाने ग्रामीण भागातही खबरदारी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। तालुक्यातील सामरा आणि बाळेकुंद्रे येथे तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत। 30 अधिक रुग्ण या ठिकाणी मागील काही दिवसात आढळल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे, मात्र योग्य खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। ग्रामीण भागात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अनेक यात्रा भरतात, अनेक भाविक यात्रेसाठी सौंदत्तीला जातात। प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली आहे, दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे, परंतु अनेक गावातील भाविक रोज यात्रेसाठी जात आहेत। त्यानंतर होणाऱ्या यात्रा गावागावातून बिनबोबाटपणे सुरू आहेत। या निमित्त अनेक जण एकत्र येत असून कोरोनाबाबत खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। खानापूर येथे सोमवारी हुतात्मा दिनाचे आचरण। खानापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दिनांक 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन एकत्रितपणे गांभीर्याने पाळण्याचा निर्धार केला आहे। याबाबतचे मराठी भाषिकांना आवाहन करणारे संयुक्त पत्रक देवाप्पा गुरव आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या सह्यांनीशी प्रसिद्धीस देण्यात आले आहे। गुरुवारी शिवस्मारक येथे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। ते म्हणाले, दोन्ही गटात एकी घडवून आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत। या प्रयत्नांचा भाग म्हणून येणाऱ्या हुतात्मा दिनी एकत्रितपणे अभिवादनाचे आवाहन करण्यात यावे ही बहुतांश समिती कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन सिंगिनकोप येथील समितीचे कार्यकर्ते कृष्णा कुंभार आणि करंबळ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील यांनी देवाप्पा गुरव यांच्या सहीनिशी असलेले पत्रक आपल्याकडे सादर केले। या संयुक्त पत्रकाला आपणही मान्यता दिली आहे। हुतात्मा दिन गट तट आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी सकाळी 8:30 मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। तालुकाभर या संयुक्त पत्रकाचे वाटप करून हुतात्मा दिनी सहभागाबाबत जनजागृती केली जाणार आहे। त्याची सुरुवात उद्या शुक्रवारी खानापूर शहरात पत्रके वाटून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। महिला आघाडीतर्फे जिजाऊ जयंती साजरी। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीतर्फे राजमाता जिजाऊ यांची 424 जयंती आज बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली। काकतीवेस शनिवार खूट येथील महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले। अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि आपला सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या करवी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर युवराज संभाजीराजे यांनाही जिजाऊंनी हिंदू धर्म रक्षणासाठी प्रेरित केले। अशा या थोर मातेस महिला आघाडीतर्फे विनम्र अभिवादन असे रेणू किल्लेकर म्हणाल्या। मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी। मच्छे येथील सार्वजनिक श्री बाल शिवाजी वाचनालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली। प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष विनायक चौगले यांनी केले। विवेकानंद व जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन सौ पूजा बेळगावकर, प्रगती बेळगावकर व गजानन बेळगावकर यांनी केले। या प्रसंगी जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मेघा धामणेकर व भुजंग चौगले यांनी अप्रतिम पोवाडे सादर केले। वाचनालयाचे माजी अध्यक्ष श्री बजरंग धामणेकर यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषण करून तरुण व विद्यार्थिनींना आवाहन केले की ज्या प्रकारे जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी कार्य केले त्याप्रमाणे विद्यार्थी व युवकांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून सौ प्रगती गजानन बेळगावकर व गजानन बेळगावकर यांनी आपल्या वाचनालयाला स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास या विषयांची तब्बल 4,000 रुपयांची पुस्तके भेटी दाखल दिली आहेत। त्यांच्या या अनमोल कार्याबद्दल व देणगीबद्दल वाचनालयातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले। सदाशिवनगर भागातील समस्यांची आमदार अनिल बेनके यांनी केली पाहणी।
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामे झाली नसल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अनिल बेनके यांनी सदाशिवनगर भागाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागामध्ये मुख्य म्हणजे नाला बांधकामावर विशेष चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात घरात पाणी घुसते कित्येक वेळा महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत निधी मंजूर असूनही विकासाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे म्हणणे नागरिकांनी यावेळी मांडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगले, अनिल चव्हाण, अभिषेक मठपती, शिवाजी शिंदे, सागर शिंदे, शरणू गंदीगुडी, सुरेश हलवाई तसेच इतर रहिवासी उपस्थित होते. कडोलीतील मास्टर प्लॅन अर्धवट राहिल्याने ग्रामस्थ हैराण. कडोलीच्या मुख्य बाजारपेठेतील मास्टर प्लॅन अर्धवट स्थितीत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चून कडोलीच्या मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले, मात्र गटारीचे काम अर्धवट राहिल्याने अडचण निर्माण झाली आहे. गटार बांधकाम अर्धवट असल्याने काही ठिकाणी सांडपाणी साचत आहे, ते बाजूच्या घरांच्या तळघरात पाझरत आहे. परिणामी ग्रामस्थ त्रस्त बनले असून ग्रामपंचायतीने गटारीची कामे पूर्ण करून सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा अशी मागणी ग्रामस्थातून करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला घरे असणाऱ्या ग्रामस्थांनी लाखो रुपये खर्चून नवीन घरे बांधताना तळघरे बांधली आहेत, मात्र गटारातून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने गटारीचे पाणी तळमजल्यात पाझरत आहे. तळघरातून पाझरणारे सांडपाणी थांबवण्यासाठी घरमालकांनी तळमजला बुजविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी बांधकामासाठी केलेला खर्च आणि त्यानंतर सांडपाणी पाझरत असल्याने पुन्हा बुजविण्यासाठी केलेला खर्च असा सुमारे 10 लाखांचा भुर्दंड काही जणांना सहन करावा लागत आहे. मच्छे संभाजीनगरातील कारखाने बंद करण्याची मागणी. मच्छे संभाजीनगर येथील नागरी वस्तीमध्ये कारखाने सुरू करण्यात आले आहेत. याचा फटका स्थानिकांना बसत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पाहणी करून कारखाने बंद करावेत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले. संभाजीनगर भागात अनेक कारखाने आहेत, त्याचा उपद्रव स्थानिकांना होत आहे. याबाबत तक्रार केल्यास उद्योजक स्थानिकांवर दादागिरी करत आहेत. स्थानिक नागरिक तणावाखाली वावरत असून नागरी वस्तीतील कारखाने हटवावेत. या भागात कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. रस्ते, गटार, वीज, पाणी यांची समस्या भेडसावत आहे. याची पूर्तता करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी सुरेश रेडेकर, राकेश बैलूकर, लोकेश चंडी, संतोष सुतार, प्रवीण भातकांडे, दीपक पाटील, सुनील मुचंडीकर, ईश्वर मुचंडीकर, सत्यप्पा खाकी आदी उपस्थित होते. येळ्ळूर येथील महिलांना शिलाई प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्प ट्रस्ट बेळगाव धारवाड ग्रामविकास केंद्रातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम ब्रह्मलिंग मंदिर येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्मस्थळ विकास संस्था बेळगाव जिल्हा जनजागृती समिती सदस्य दुदाप्पा बागेवाडी उपस्थित होते. यावेळी जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी, बेळगाव तालुका अधिकारी नागराज, हुदली केंद्राच्या प्रमुख सुरेखा पाटील, प्राचार्य संतोष राय, महादेव मंगनाईक, प्रकाश टोपिनकट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सौ सुरेखा पाटील यांनी महिलांना स्वावलंबी व्हा, स्वतःच्या पायावर उभा राहा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गावातील अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या. आभार ज्योती डोण्यांवर यांनी मानले. वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना अटक. मेकॅनिकचा पेहराव करून वाहनांच्या बॅटऱ्या चोरून त्या विकणाऱ्यांना मार्केट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 25,000 रुपये किमतीच्या 6 बॅटऱ्या जप्त केल्या. महम्मद शहीद अब्दुल हमीद मुल्ला वय 26 राहणार काकती, तसेच मोदी साहब अत्तार वय 37 राहणार शिवाजीनगर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी वीरभद्रनगर येथील मॉडर्न ड्रायव्हिंग स्कूल जवळ लावलेल्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. तशी फिर्याद मलिकजान नाईक यांनी मार्केट पोलिसात दिली होती. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला होता. हे दोघे संशयित अनेक दिवस एखादे वाहन थांबून असेल तर त्या वाहनाजवळ मेकॅनिकचा निळा ड्रेस घालून जात असत. वाहन दुरुस्ती करत आहोत हे भासविण्यासाठी ते अशी युक्ती वापरत होते. अशा प्रकारे त्यांनी अनेक वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. पहिल्या टप्प्यात पोलिसांनी त्यांच्याकडून 6 बॅटऱ्या जप्त केल्या आहेत. तस्नीम मीर ठरली अव्वल खेळाडू. बॅडमिंटन म्हटले की भारतीय लोकांच्या समोर सर्वात आधी येते ते सायना नेहवाल आणि PV सिंधू यांचे नाव. सायनाने देशातील लोकांना बॅडमिंटन पाहण्याची सवय लावली, त्यानंतर सिंधूने 2 वेळा ऑलिम्पिक पदक जिंकून या खेळाची लोकप्रियता वाढवली. या दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये अनेकांनी बॅडमिंटन रॅकेट हातात घेतली, त्यापैकी एक खेळाडूने आता इतिहास घडवला आहे.
गुजरातच्या मेहसाणा येथील 16 वर्षीय तस्नीम मीरने अशी कामगिरी करून दाखवली आहे की जी सायना आणि सिंधू यांना देखील करता आली नाही. तस्नीमने 19 वर्षाखालील महिला एकेरी विभागात जागतिक अव्वल खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. ज्युनियर खेळाडू असताना अशी कामगिरी सायना आणि सिंधूसह अन्य कोणालाही आजवर करता आलेली नाही. 19 वर्षाखालील महिला एकेरीमध्ये जैन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा बेळगाव क्रीडा प्रतिनिधी जैन युवक मंडळ बेळगाव आयोजित जैन समाज मर्यादित 10 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सोमवारी दिनांक 24 ते बुधवार दिनांक 26 जानेवारी पर्यंत युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 25,000 रुपये व चषक हॉटेल मंदार पॅलेस यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला सुरेखा गौरगोंडा यांच्याकडून रोख रुपये 15,000 व चषक देण्यात येणार आहे. फक्त 8 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या 8 नावे नोंदवणाऱ्या संघांना प्रवेश दिला जाईल. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जोकोविचमुळे कार्यक्रम पत्रिकेत संभ्रम. आगामी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका गुरुवारी जाहीर करण्यात आली. यात गतविजेत्या नोवाक जोकोविचचा समावेश असून पहिल्या फेरीत त्याच्या पुढे सर्बियन सहकारी मोओमिरचे आवाहन असेल. मात्र अजूनही त्याच्या या स्पर्धेतील सहभागाबाबत संभ्रम कायम आहे. लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्यावर मागील आठवड्यात मेलबर्नमध्ये दाखल झालेल्या जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला. मात्र जोकोविचने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने सरकारचा निर्णय मागे घेतला. परंतु परकीय नागरिक विषयक खात्याच्या मंत्र्यांना जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर जोकोविचचे ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे. लिंगराज महाविद्यालयाला महिला हँडबॉल विजेतेपद. बेळगाव क्रीडा प्रतिनिधी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मान्यतेने SK महाविद्यालय तालिकोट जिल्हा विजापूर आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन महिलांच्या हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद बेळगावच्या लिंगराज महाविद्यालय महिला हँडबॉल संघाने जिंकले. गुरुवारी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत लिंगराज महाविद्यालय संघाने सलामीच्या लढतीत अथणी येथील SHMH महाविद्यालयाच्या संघावर 13-0 असा एकतर्फी विजय संपादन केला. लिंगराज महाविद्यालय संघाला संस्थेचे चेअरमन डॉक्टर माजी खासदार प्रभाकर कोरे यांचे प्रोत्साहन तर लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BV तेजस्वी व उपप्राचार्य MR बनहट्टी क्रीडा प्राध्यापक रामराव यांचे प्रोत्साहन लाभले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.